महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या नाट्याचा शेवटचा अंक अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीच्या सोहळ्यानंतर संपला. या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या नाट्यामध्ये राज्यातील विविध आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेत आणि त्यानंतर जे झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं. यामध्ये साक्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंजुळाताई गावितसुद्धा होत्या आणि आत्ता आपल्यासोबत त्या आहेत. त्या आजच धुळ्याला त्या आलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी या निमित्तानं संवाद साधणार आहोत. ताई, काय सांगाल, ज्यावेळेला हे सगळं बंड पुकारलं गेलं, बंड म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदेंच्याच भाषेत सांगायचं तर हा सगळा उठाव केला गेला, त्यावेळेला नेमकं असं काय झालं होतं की तुम्हाला त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा झाली, तुम्ही त्यांच्यासोबत गेलात? कसं होतं, सर्व आमदार शिंदे साहेबांच्या सोबत होते आणि आम्ही तर अपक्ष होतो म्हणून आमच्या पुढं फार मोठा प्रश्न होता. आपल्याला मतदारसंघासाठी, विकास कामांसाठी आपल्याला काही करायचं असेल तर आपल्याला नक्कीच सरकारच्या सोबतच आपल्याला राहावं लागेल आणि आम्हाला शिंदे साहेबांसोबत जाणं आम्हाला फार आवश्यक वाटत होतं. कारण कसं होतं की शिंदे साहेबांनी आम्हाला आपल्या मतदारसंघासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी भरीव असा निधी साहेबांनी दिलेला होता आणि प्रत्येक याच्यात साहेबांचं सहकार्य फार मोठं आम्हाला मिळत गेलं आणि आम्हाला पूर्ण आत्मविश्वास होता की शिंदे साहेब जे करतील ते चुकीचं काहीच होणार नाही आहे, जे असेल ते योग्यच राहील असा निर्णय घेऊन आम्ही साहेबांच्या सोबत राहिलो आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. बरं, असं होतं की आता सगळ्याच आमदारांची अशा पद्धतीची एक तक्रार होती की मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नव्हते, मुख्यमंत्री आम्हाला भेटत नव्हते आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याशी बोलता येत नव्हतं, आम्हाला वेळ देता येत नव्हता आणि त्याच्यामुळे मतदारसंघामध्ये विकासाच्या निधीसाठी देखील अडचणी येत होत्या. आपला देखील असा काही प्रॉब्लेम होता का विकासाच्या निधीसाठी आणि मुख्यमंत्री आपला वेळ देत नव्हते का? विकास निधीच्या बाबतीत आम्हाला खरं तर सगळ्यात जास्त आम्हाला शिंदे साहेबांच्या विभागातूनच आम्हाला मोठा निधी मिळाला आणि जास्तीत जास्त आपल्याला साक्रीसाठीही आणता आला आणि धुळे शहरासाठीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने निधी साहेबांनी आम्हाला दिला आणि त्या निधीच्या माध्यमातून आपले शहरातले, धुळे शहरातलेही काही विकास कामं करण्यासाठी आम्हाला चांगली मदत झाली. साक्रीलाही चांगल्या पद्धतीने साहेबांनी आम्हाला विकास निधी दिला, आरोग्यासाठी दिला. अशाच प्रकारचे आम्हाला इतर पक्षाचे सुद्धा, म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे असतील, काँग्रेस पक्षाचे असतील, ह्या सर्व मंत्री महोदयांच्या विभागातून सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे निधी मिळत गेला. अडचण आम्हाला काहीही नव्हती, फक्त ज्या ठिकाणी जिकडं सर्वजण आहेत त्यांच्यासोबत राहणं आम्हाला आवश्यक होतं. अपक्ष म्हणून आम्हाला आपल्या मतदारसंघातील विकास कामासाठी आम्हाला हा विचार करावा लागला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये अशी कुठली एक कॉमन गोष्ट तुम्हाला बघायला मिळते आहे की खरं तर की मुख्यमंत्री म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून ते तुम्हाला अतिशय योग्य वाटतात? शिंदे साहेबांचंही तसं काही, म्हणजे कामं करण्याची जी पद्धत आहे ती शिंदे साहेबांमध्ये अतिशय वेगाने काम करू शकतात आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये, तळागाळातल्या लोकांपर्यंत ते प्रत्यक्ष जाऊन ते कामं करू शकतात. खरं तर असं होतं की आपण ज्यावेळेला अपक्ष म्हणून निवडून आला त्यावेळेला आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीने आपण शिवबंधन हातात बांधलं, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आपण जाऊन मिळालात आणि आत्ता शिंदे साहेबांची वेगळी शिवसेना उभी राहिली आहे, वेगळी शिवसेना भाजपसोबत गेली आणि त्यांनी सरकार सत्तेत स्थापन केलं. आपण नेमकं कुठल्या शिवसेनेसोबत आपण जाण्याचा विचार केला होता, एकनाथ शिंदेंच्या की उद्धव ठाकरेंच्या? शिवसेना वेगळी नाही आहे, शिवसेना एकाच विचाराची आहे, ते पुढं तुम्हाला सगळ्यांना ते दिसेलच. म्हणजे उद्धव ठाकरे सगळ्यांना तुम्हाला सोबत घेऊन परत एकदा ह्या सगळ्या आमदारांना आणि यांना सगळ्यांना सोबत घेऊन परत एकदा कार्यान्वित होतील असं वाटतं आपल्याला? अपेक्षा आहे. बरं, आता आपण मतदारसंघात आपण पुन्हा एकदा जाणार आहात आणि आता मंत्रिमंडळाचं सुद्धा वाटप होणार आहे, तर एकंदरीत मंत्रिमंडळाच्या चर्चेसंदर्भात आपली काही वर्षांशी चर्चा झाली आहे का, आपण त्यांच्याशी काही बोलला आहेत का? प्रत्येक जण आशावादी असतात म्हणून आमच्याही आशा अपेक्षा आम्ही वरिष्ठ नेत्यांपर्यंत आम्ही मागणी केलेली आहे. शेवटी वरिष्ठ नेते जे ठरवतील ते होईल. नक्कीच.
येणाऱ्या सत्ता संघर्षाच्या सगळ्या नाट्यानंतर आता धुळे जिल्ह्याला मंत्रिपद मिळतं आहे का, आणि पुढे मंजुळाताई गावित यांचं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये कसं पुढे विकसित होत जातं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.